हरिओम, माझे नाव संजय फडतरे सर. मी नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इंदापूर इथं लेक्चरर आहे. खरं तर 2016 मध्ये माझ्यावरती एक मोठी हृदयाची शस्त्रक्रिया झाली. परंतु शस्त्रक्रिया होण्याच्या अगोदर एक 10 ते 15 दिवसापूर्वी आमचे एक सहकारी त्यांनी मला थोडंसं बापूंविषयी सांगितलं आणि तेव्हापासून त्यांची उपासना काय असते किंवा बापूंचं नामस्मरण केल्यामुळं काय फायदा होतो याविषयी थोडंसं सांगितलं. त्यानंतर मी ऑपरेशनच्या अगोदर एक 8 ते 10 दिवस सातत्यानं बापूंचे नामस्मरण करत होतो. मनामध्ये खूप भीती होती की ऑपरेशन मोठं आहे, अनेक नातेवाईक पण थोडेसे काळजीमध्ये होते. परंतु ऑपरेशन झालं 2016 मध्ये. ऑपरेशन म्हणजेच अतिशय सक्सेसफुली झालं आणि 7 दिवस मी ICU मध्ये होतो. परंतु 7 दिवसानंतर एकदम सुखरूपपणे त्याच्यामधून बाहेर आलो. आणि खरं तर ऑपरेशनच्या दरम्यान किंवा ऑपरेशनला ज्यावेळेस मला टेबलवरती घेण्यात आलं त्यावेळेस बापूंचं नामस्मरण चालूच होतं, त्यामुळे कुठलीही भीती मनामध्ये वाटत नव्हती. शेवटी सर्व बापूंवर सर्व काही सोपवलेलं होतं, त्यामुळं अगदी सर्व निर्विघ्नपणे पार पडलं. आणि हा एक माझ्या जीवनातील पहिला एक चांगला अतिशय चांगला असा अनुभव मला आला. आणि तेव्हापासून सातत्यानं गे 2016 पासून आज जवळजवळ 7 वर्ष मी सातत्याने बापूंच्या सेवेमध्ये आहे. अनेक चांगले अनुभव मला आले, त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीला पण सामोरं जावं लागलं. म्हणजेच कोरोनाची ज्यावेळेस दुसरी लाट होती त्यावेळेस कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यावेळेस पण पुन्हा मला ICU मध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली. परंतु त्याही संकटामधून अतिशय व्यवस्थितपणे मी बापूंमुळे बाहेर पडलो आणि ही सर्व कृपा ही बापूंचीच आहे. आज बापूंच्याच मार्गाने मी जीवनक्रम करत आहे, तेच मला योग्य मार्गदर्शन किंवा दिशा दाखवतात आणि सर्व काही व्यवस्थित चालू आहे. शस्त्रक्रियेनंतरही आज जवळजवळ 7 वर्ष पूर्ण झाली, परंतु माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे व मी व्यवस्थितपणे माझं जे लेक्चररशिपचं काम आहे ते व्यवस्थितपणे करू शकतो. म्हणून बापूंचा मी खूप खूप ऋणी आहे, एवढंच मी बोलेन. हरिओम, धन्यवाद. नमस्कार.